अजित पवारांसह शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांमध्ये पहिल्या स्टंपमध्ये निवडून गेलेल्या संजय बनसोडेंचा समावेश झाल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मात्र अजितदादांशी त्यांची असलेली जवळीक तर दिसून आलीच, शिवाय मराठवाड्याला प्रतिनिधित्व दिलं गेल्याचं चित्र सुद्धा समोर आलं. संजय बनसोडेंना लॉटरी, पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिमंडळात वर्णी, मराठवाड्याला मिळालं प्रतिनिधित्व. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी दोन दोन जागा आहेत. तसंच 2019 लोकसभेला विक्रमी मताधिक्यानं भाजपचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेला सध्या अजित पवारांच्या रूपात तिसरं इंजिन सरकारला मिळाल्यानं भाजपचं मतांचं पारडं आणखी जड झालं म्हणायला हरकत नाही. कारण एकंदरीतच जिल्ह्यातील सर्व समीकरणच बदललंय. उदगीरचे राष्ट्रवादीचे युवा आमदार संजय बनसोडेंच्या मंत्रिपदाच्या रूपानं मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाल्यानं एक प्रकारे प्रादेशिक समतोल ही साधला गेलाय. मात्र भाजपच्या मिशन लोकसभेला प्रथम दर्शनी सकारात्मक प्रभावाच्या ऐवजी नकारात्मक प्रभावच जास्त दिसून येतोय. मात्र राजकीय विश्लेषकांची मतं वेगळीच आहेत. आता नव्याने अजितदादांच्या बरोबर जे सोबती आलेले आहेत आणि त्यात लातूरचे संजय बनसोडे हे कॅबिनेट मंत्री झालेत, त्याच्यामुळे उदगीर जळकोट या भागातून सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे, याचा फायदा भाजपला होणार आहे. सध्या भाजपची देशभरासह महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर नजर आहे आणि मिशन 45 साठी दिल्लीतून आदेश देखील मिळालेत. त्याच्या दृष्टीने सध्याच्या घडीला भाजपकडून मोठ्या प्रमाणात तडजोडीचं आणि बेरजेचं राजकारण सुरू केलं गेल्याचं बोललं जात आहे. लातूर जिल्ह्यावर लोकसभेसाठी भाजपची पूर्वीपासूनच घट्ट पकड आहे. त्यात संजय बनसोडेंना भाजपच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं त्याचा फायदा भाजपला नक्कीच होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार होते, आता त्याच्यातले 2 जरी त्यांनी टिकू शकले तर भरपूर झालं. काँग्रेसचा 1च खासदार होता, शिवसेनेचे खासदार ऑलरेडी शिंदेंच्या सोबत हे भाजपच्या सोबत आहेत आणि त्यामुळं अजितदादांच्या बरोबर जे सहकारी आहेत त्याचा लाभ हा नक्कीच भाजपला होईल. तर भाजपला उलट याचं नुकसान होणार असून जवळपास 80% कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत असं मत राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे यांनी व्यक्त केलंय. त्या 2 दिवसातली जर प्रतिक्रिया जर तुम्ही बघितली असेल तर जी शाहू फुले आंबेडकर विचारांची जी मंडळी आहे यांना हे रुचलेलं नाही, पचलेलं नाही, पटलेलं नाही. आणि याचा परिणाम जो आहे की शेवटी कसं आहे की तुम्ही पुतळे झाकाल, लोकांच्या मनामधलं संविधान, लोकांच्या मनामधले शाहू फुले आंबेडकर तुम्ही कशाने झाकणार आहात. त्याच्यामुळे ही जी मंडळी आहे, जी विचारानं पक्की असणारी जी मंडळी आहे, ही कदापिही या बदलाला समोर जाणार नाही. त्याच्यामुळे बनसोडे तिकडे गेले, कॅबिनेट मंत्री झाले, तर त्याचा किती फायदा होईल हा खूप संशोधनाचा विषय माझ्या दृष्टीने तरी वाटतोय. जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपची प्रचंड शक्ती आहे असं असताना या बेरजेच्या राजकारणातून वजाबाकीचं नवं राजकारण तर जन्मणार नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जातोय. संजय साळुंके, न्यूज 18 लोकमत, लातूर. एनसीपी सत्तेत